नमस्कार, मी मृणाल नळदुर्गकर। आज तुमच्यासाठी खानदेशी पद्धतीची दालबाटी घेऊन आली आहे मी। यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आपण बघून घेऊया। सर्वात पहिल्यांदी एका भांड्यामध्ये एक वाटी कणिक घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला जाडसर रवा घालून घ्यायचा आहे अर्धी वाटी। त्यामध्ये 2 चमचे दही, 2 चमचे तेल, 1 चमचा ओवा घालून घेऊया 1 चमचाभर। त्यामध्ये 1 चमचा तीळ, 1 चमचा जिरं, सवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला ह्यामध्ये। आणि ह्या छान जाळीदार व्हाव्यात म्हणून 1 पाव चमचा सोडा घालायचा आहे। 1 पाव चमचा खाण्याचा सोडा घाला। आता हे असंच मिश्रण आधी मिक्स करून घेऊया आणि छान आधी पाणी घालायच्या आधी हे असंच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि मग नंतर थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला ह्याचा पोळीला लागतो तसा एक छान उंडा करून घ्यायचा आहे। कणिक मळून घ्यायची आहे तशी। आपण गारच पाणी वापरत आहोत, कोमट किंवा थंड असं काही नाही, साधारण रेग्युलर टेम्परेचरचं पाणी थोडं थोडं घाला। आपण कणिक आणि रवा घेतला आहे त्यामुळे रव्याला थोडंसं जास्त पाणी लागतं, कारण तो भिजला की फुगतो जरा आणि आपली कणिक जरा जास्त घट्ट होईल। त्या प्रमाणात आपण पाणी घालून छान पोळीसाठी घेतो आपण तशी कणिक मळून घ्यायची आहे। थोडंसं पाणी ॲड करा, अगदी खूप घालू नका आणि खूप गोड आपण ठेवू नका आपला गोळा। मी अगदी आता चमचाभर पाणी वाढ घेते आणि त्याची कणिक म्हणून घेते। छान पोळीसारखीच कणिक ठेवा आणि रवा असल्यामुळे त्याला तो टेक्स्चर येतच नाही, पण तरी आता ही आपली कणिक आपण 10 मिनिटं झाकून ठेवायची आहे आणि वरणाची तयारी करायला घेऊया। मुगाची आणि तुरीची डाळ धुवून घ्यायची आपल्याला। 2 वेळेस धुवून घेतली आहे। कुकरमध्ये आता 2 चमचे तेल घेऊया। त्याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि मोहरी घालायची आहे, थोडंसं हिंग आणि कढीपत्ता। ह्याची फोडणी तडतडली की मग याच्यावर आपल्याला बारीक चिरलेले टोमॅटोज घालून घ्यायचे। छान मस्त तेल सुटलंय बघा, त्याच्यावर आलं लसणाची पेस्ट, थोडंसं तिखट आवडीनुसार घ्या, हळद, मीठ। बाटीमध्ये पण मीठ आहे त्यामुळे यात जरा कमी घाला। बाटी आणि दाल दोन्हीमध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ नको। थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली आणि आपली धुवून घेतलेली तुरीची आणि मुगाची डाळ। दुप्पट पाणी घालायचं आहे आपल्याला आणि ह्याच्या आपण आता 4 शिट्ट्या काढून घेऊया। 3 ते 4 शिट्ट्यामध्ये हे चांगलं शिजवून होते डाळ आपली। आता आपण आपली बाटीची कणिक बघूया। ही भिजवून चांगली मुरली आहे। आता पोळीला लागतं आपल्याला तेवढे साधारण पोर्शन घ्यायचं आहे, छोटे छोटे पोर्शन घ्या ह्याचे। आपण एका पोळीला घेतो साधारण तेवढ्या आकाराचा। आणि आपल्याला ही आता छान लाटून घ्यायची आहे। थोडंसं पीठ लावून आपण ही लाटून घेऊया। फार जाड लाटू नका आणि फार पातळ पण नको। हे बघा, आपलं लाटताना असं छान जिरं, ओवा, तीळ मस्त दिसत आहेत, यांनी एक वेगळी चव पण येते। ह्या बाटी इतक्या छान आहेत, तुम्ही एरवी पण ह्या चहासोबत चांगल्या तळून खाऊ शकता दुपारच्या खाण्याला वगैरे। हे बघा, साधारण अशा ह्या साईजची आपल्याला पोळी लाटून घ्यायची ह्याची आणि साधारण ह्या जाडीची। याच्यावर आता आपल्याला तेल पसरून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ भरभरून घेऊया आणि छान त्याचा रोल करायचा आहे। या फ्रीजमध्ये तुम्ही वाफवलेल्या बाटी 2 ते 3 दिवस ठेवू शकता आणि हवं तेव्हा तळून घेता येतात। हे आता छान आपला हा फोल्ड करून घेतला रोल की त्याचे कॉर्नर्स एजेस सगळे बंद करून घेऊया, म्हणजे वाफवताना तेला तळे जाणार नाही।
छान आपला एक पाटीचा रोल तयार आहे, असेच बाकीचे पाटीचे रोल आपण तयार करून घेऊया। आपल्या आता चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे थोडंसं, आणि आपले बसतील तेवढे आपण आता या रोल ह्यात वाफवून घेऊया। साधारण 2 ते 3 रोल बसतील एका वेळी, थोडी जागा पण ठेवायची आपल्याला, कारण ते वाफले की थोडे फुगतात। पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्याच्यावर आता हे 10 मिनिटं रोल वाफवून घेऊया। आपल्याला हे गार करून घ्यायचे आता, आणि गार झाले की मग त्याचे जरा आपण छान बारीक बारीक काप करून घेऊया। खूप जाड आणि खूप बारीक असे करू नका, साधारण मध्यम आकाराचे, म्हणजे तळून छान होतात ते। आपल्या बाटी आता आपण मंदाचेवर तेल ठेवलं आहे तळायला, त्याच्यामध्ये 5-5, 6-6 बाटी अशा तळून घेऊया आपण। खरपूस तळायचे छान, आणि त्याच्यामुळे त्याची एक तळण्याने पण एक छान चव येते त्याला। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या तुपावर पण तळू शकता आणि तेलावर पण। ह्या अशा फ्लोट होऊन वर येतात जरा वेळात। आपल्या बाटी तळून तयार आहेत, मस्त बाटी झाल्यात। खरपूस हा खानदेशी पदार्थ आपला, खमंग वरण, बाटी, छान खरपूस अशा आणि भरपूर तूप। तुम्ही नक्कीच हा पदार्थ ट्राय करा आणि खूप आवडेल तुम्हाला। आणि हा करून मला सांगा कमेंटमध्ये की दालबाटी तुम्हाला कशी वाटली ते। आणि काहीतरी पोळी भाजीपेक्षा जरा वेगळा पदार्थ आणि झटपट होणारा पदार्थ नक्कीच ट्राय करा। थँक्यू।